वाथोड़ा पुलिस स्टेशन अंतर्गत आने वाली वैष्णो देवी नगर नागोबा गली में किराए के घर में रहने वाले आरोपी पिता मनोज अशोक बेले व पत्नी सुप्रिया इनके बीच आपसी विवाद होने की वजह से सिर्फ रविवार के दिन ही बच्चे अपने पिता के पास जाते थे। इसी दौरान पिता ने अपने दोनों बच्चों को जहर देकर मारने की कोशिश की, जिसमें बच्ची के उपचार के दौरान ही मृत्यु हो गई, जबकि लड़का गंभीर अवस्था में अस्पताल में भर्ती है। वहीं पिता ने भी फांसी लगाकर आत्महत्या कर ली। गौरतलब रहे कि दादाजी ने दोनों बच्चों को उनके पिता के पास छोड़ा है। इस दौरान पिता ने दोनों ही बच्चों को खाने में जहर दे दिया और खुद को फांसी के फंदे पर लटका दिया। आपको बता दें कि इस दौरान कुमारी तनिष्का की उपचार के दौरान ही मृत्यु हो गई, जबकि बेटा प्रिंस गंभीर अवस्था में अस्पताल में जिंदगी और मौत से लड़ रहा है। आरोपी ने अपने घर पर लगे लकड़ी के बल्ले से अपने आप को फांसी के फंदे पर लटका दिया। मृतक के खिलाफ पुलिस ने धारा 302 307 के तहत मामला दर्ज किया है। त्यांची घटना अशी आहे सर का ते त्याचा काही माहित नाही आपल्याला पाहिजे एक महिन्याच्या आतमध्ये, लेकिन ते परिवारले अलग राहते म्हणते, त्याच्या पत्नी वगैरे अलग राहते म्हणते, त्याचा झगडा काय ते घरगुती आपल्याला माहित नाही। एवढं आहे का पोरायला काल आणलं होतं त्यांनी मुलांना, त्यांनी घेऊन आला होता तर सासऱ्याला सांगितलं होतं, सासऱ्यानं तिथं सोडलं, सोडल्यानंतर मग यांना फोन केला, फोन करून मग ह्या गाडीवर घेऊन आला। दिवसभर खेळले बिचारे 4:30 वाजेपर्यंत, मग 4:30 च्या दरम्यान मग आतमध्ये गेले, मग जेवण वगैरे चार तो का झालं याच्या काय नाही, तर आम्ही पत्नी आणि मी आम्ही बाहेर बसलो होतो। त्याच्यानंतर त्याच्या सासरा आला, सासऱ्यांनी बिस्किट वगैरे घेतली तिथून, सांगितल्यानंतर मग ते दरवाज्यावर गेले, दरवाजा खटकला तर काही आवाज नाही आली, मग त्याच्यानंतर पुन्हा दुकानावर गेले, मग त्याच्यानंतर त्यानं ते दरवाज्याच्या होलणार आहात का खिडकीतून पाहिला तर लटकले नजर आले, लटकले। उनका डिस्प्यूट अभी 6-7 साल से ही चालू था, लेकिन अभी दिन ब दिन उनका बढ़ता गया। पिछले साल में उन्होंने ऐसा बोला हमारे जवाई ने कि तू यहाँ से चली जा, नहीं तो तुम्हारे को जहर देके या कुछ देके मैं मार डालूँगा। तो उसको बोला कि नहीं ऐसा मत करो, दारू पीने के बाद हर रोज़ वैसा ही बोलता था। आखिर वो परेशान हो गई तो एकाएक हमको एक दिन रूम देखना पड़ा। रूम देखने के बाद भी वो दारू पी कर आया और वही धमकी देने लगा, गाड़ी में से वो जहर निकालता और तुमको पिलाता, अब भी मैं पी के मरता हूँ ऐसा धमकी देने लगा। उसके बाद में उसने निकाला भी अपने औरत को यानी प्रियंका को, बेले को यानी मेरी लड़की, उसको रूम के अंदर लेके ज़बरदस्ती जाने के लिए गया। तो उसके बाद में उसने नहीं गई तो सुनने को ही तैयार नहीं था, तुम मेरे को बोलने लगे कि तुम मेरे को पूछे बगैर सामान क्यों लेके गए। हालांकि उसी ने बोला था कि मैं आज सामान लेके जा रही हूँ, यानी मेरे लड़की ने बोला था कि मैं सामान लेके जा रही हूँ। तो बोले ठीक है, बोले मेरे लिए कुछ सामान यानी कूलर रखना, पंखा रखना बोले, टीवी रखना बोले और कुछ सामान रखना बोले, गैस व्यास। फिर्यादी है राजू तल्लार, यांनी काल आपल्या पोलिसने रिपोर्ट दिली की त्यांची मुलगी प्रिया बेले हिचं नाव आहे राजू मनोज बेले, यांच्यासोबत लग्न झालेलं होतं। त्यांना दोन मुलं होती, मोठा मुलगा प्रिन्स वय 12 वर्ष आणि लहान मुलगी तनिष्का वय 8 वर्ष। परंतु दोघी पती पत्नींचं पटत नसल्याने गेल्या 1 वर्षापासून पत्नी आपल्या दोन्ही मुलांसोबत विभक्त राहत होती व त्यांचं प्रकरण सुरू होतं। पण अधूनमधून ती मुलं त्याला वडिलांना भेटायला जायची, काल ती मुलं सकाळी त्याला भेटायला गेलेली, परंतु 5 वाजेपर्यंत मुलं परत न आल्याने हे फिर्यादी जे आहेत ते त्यांनी घरी जाऊन बघितलं असता त्यांना यातला जो मृतक आहे मनोज हा गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळून आला। त्यांनी तात्काळ त्याला खाली उतरवलं परंतु मृत पावलेला होता। जवळ त्यांची दोन्ही नातू प्रिन्स आणि तरिष्का ही देखील निश्चित पडलेली होती। त्यांनी लगेच त्यांना उपचाराकरता मेडिकल हॉस्पिटलमध्ये भरती केलं। तिथं लक्षात आलं की मुलगीची तनिष्का ही मयत झालेली आहे आणि प्रिन्स याची पण तब्येत जरा क्रिटिकल आहे, खराब आहे आणि त्याच्यावर ICU उपचार सुरू आहे। अधिक विचारपूस केली तर दोघंही पतीपत्नी विभक्त राहत आहेत आणि पत्नी राहायला येत नाही नांदायला येत नाही, या कारणावरच आरोपी मनोज बेले यांनी असं कृत्य केलेलं असावं असं दिसून येत आहे।
त्यानुसार आपण पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक 20/23 कलम 302 307 भांगीप्रमाणे गुन्हा नोंद केलेला आहे. पुढील तपास सुरू आहे. नाही, ते आपल्या आईकडेच राहायचे आणि दर रविवारला वडिलांना ते भेटायला यायचे. ते यांचं मेडिकल चौकामध्ये एका टू व्हीलर रिपेरिंगच्या दुकानात मेकॅनिकमधून काम करायचे. सध्याच पोस्टमार्टम झालेलं आहे. डॉक्टरांशी त्याचं बोलणं सुरू आहे. पोस्टमार्टम रिपोर्ट मिळाल्यानंतर त्यातून ते क्लिअर होईल की एक्झॅक्टली त्यांनी कशा पद्धतीने त्याला मारलं आहे म्हणून. इस मामले में आरोपी के खिलाफ विविध धाराओं के तहत मामला दर्ज किया गया है. NBC न्यूज के लिए कैमरा पर्सन अखिलेश भरद्वाज के साथ रूपा पंडित की रिपोर्ट.